बाप्पाच्या विसर्जनासाठी सगळीचकडे गर्दी उसळली. विदर्भ नगरीमध्ये सुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी भली मोठी गर्दी उसळली. नागपूरचा राजा अशी ख्याती असलेल्या बाप्पाची ही मिरवणूक जल्लोषात आणि उत्साहात निघाली आहे. वाशिम आणि अकोल्यासह बुलढाण्यातही बाप्पांच्या विसर्जनाची लगबग आहे, तर घरगुती गणपतींनाही मनोभावे निरोप देण्यात येतोय. बघूयात विदर्भ नगरीतून बाप्पाच्या मिरवणुकांची खास झलक. मुंबईच्या राजाचा जितका थाट तितकाच मान नागपूरच्या राजाचा. तुळशीबाग परिसरातून नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. आकर्षक अशा रथावर नागपूरचा राजा विराजमान होता. तुळशीबाग परिसर ते कोराडीच्या दिशेने ही मिरवणूक पार पडली. विसर्जन मिरवणुकीत खास वैदर्भीय ढोलसह बँड पथक सुद्धा आकर्षण ठरलंय. घरगुती गणपतींचंही विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी महानगरपालिकेने 300 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले होते. वाशिममध्येही ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मानाच्या अशा शिवशंकर गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला खासदार भावना गवळी उपस्थित होत्या. शिवाय विसर्जन मिरवणुकीत खास हरिद्वार मधून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून वाशिमकरांचं लक्ष वेधून घेतलं. अकोल्यातही मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आलाय. विसर्जन मिरवणुकीत सर्वपक्षीय नेते होते. सार्वजनिक गणेश मंडळासोबतच घरगुती गणपतींचंही विसर्जन पार पडले. बाप्पाला निरोप देताना चिमुरडीनं टाहो फोडला. जिल्ह्यातील मानाच्या लाकडी गणपती मंडळाची मिरवणूक उत्साहात पार पडली. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात लाकड गणपतीपासूनच होते. त्यानंतरच शहरातील इतर गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. ही परंपरा यंदाही कायम राहिली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.